शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर ठाकरेंनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. शिवसेना नेते भरत गोगावले यांच्या विरोधात ठाकरे गटातून एका उमेदवाराला मैदानात उतरवणार असल्याची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी महाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असा चंग उद्धव ठाकरे यांनी बांधलाय. पण महाडमधून स्नेहल जगताप यांना भरत गोगावले यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी गोगावले यांनी ठाकरेंच्या रणनीतीवर मोठं विधान केलंय. तयारी आहे, प्रत्येकाला प्रत्येक कोण ना कोणतरी विरोधक उभा राहणारच आहे आणि आमची तयारी पूर्ण झालेली आहे. ते तुम्ही पाहिलं जाता आणि विजय हा निश्चित आहे. फक्त तो विक्रमी मताने करायचा आहे ही आमची तयारी चालू आहे आणि त्याची एक झलक तुम्ही आता आपल्या स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेली आहे. ती जे कोण विरोधक असतील त्यांच्याकडे पाठवा, आम्हाला त्याबद्दल दुमत नाही. विजय निश्चित. जय हिंद, जय महाराष्ट्र. भरत गोगावले यांच्या या वक्तव्यानंतर स्नेहल जगताप यांनीही त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. संविधानची असणारी ताकद ही कितीही मोठी असली किंवा प्रशासकीय यंत्रणा कितीही राबवल्या तरी सुद्धा जो गद्दारकीचा दाग त्यांच्या माथ्यावरती लागलेला आहे तो काही कोणी पुसू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनताच खऱ्या अर्थाने त्यांची जागा त्यांना त्या ठिकाणी दाखवून दे. आणि म्हणून महाड विधानसभेच्या माध्यमातून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने संपूर्णपणे सज्ज आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदारच या ठिकाणी निवडून येईल ह्याच्यासाठी निश्चितपणानं आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनताच गद्दारांना जागा दाखवेल असं म्हणत गोगावलेला थेट इशाराच दिलाय. गोगावले यांना त्यांच्याच बाल्यकिल्ल्यात थेट आव्हान देणाऱ्या स्नेहल जगताप आहेत तरी कोण? त्यांच्या नावाची इतकी चर्चा का होते पाहूयात. स्नेहल जगताप या काँग्रेसचे मातब्बर नेते माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. स्नेहल जगताप या महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष आहेत. स्नेहल यांनी 2023 काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता ठाकरे गटातून त्या गोगावले यांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, रायगड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.